नमस्कार, मी विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष आता सर्वोच्च न्यायालयामध्ये लागलंय. पुढच्या काही तासामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नाथ कोण हे देखील या निकालातून स्पष्ट होणार आहे. अनेक राजकीय परिणाम होणार आहेत देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवरती आगामी राजकारणाचा दिशा देणारा हा निर्णय म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याबरोबर लोकशाहीचं संवर्धन होईल या निकालातून असंही म्हटलं जात आहे. खरं पाहता याच्यामध्ये अनेक तांत्रिक बाबी आहेत, घटनात्मक बाबी आहेत, वैधानिक बाबी आहेत. त्यामुळे विधिमंडळामध्ये काय नेमकं झालेलं आहे, जे काही राज्यपालांनी कृती केलेली आहे त्याच्यावरती देखील भाष्य येईल सर्वोच्च न्यायालयाचं. या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या कदाचित त्या लक्षातही येणार नाही. परंतु बारकाईने या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करणारे, दिल्लीमध्ये अनेक काळ दीर्घकाळ राजकीय पत्रकारिता करणारे आणि घटनात्मक बाबींचा अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चिंचुवार माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत. अवघा महाराष्ट्र वाट पाहतोय, देश वाट पाहतोय या निकालाची. प्रमोद चिंचुवार, तुम्हाला काय वाटतंय की या निकालातून काय नेमका महाराष्ट्राला, देशाला संदेश जाणार आहे? हाऊ यू अनालाइज द पॉलिटिकल क्रायसिस ऑफ महाराष्ट्र, प्लीज. मला असं वाटतं हा निकाल ज्याच्या कोणाच्या बाजूने लागेल तो ते तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. पण हा निकाल ऐतिहासिक असेल आणि ज्याला आपण लँडमार्क जजमेंट असं म्हणलं जातं. भारताच्या इतिहासामध्ये अनेक जजमेंट आहे की जे घटनातज्ञ, राजकीय विश्लेषक किंवा एकूण समाजाच्या दृष्टीने लँडमार्क मानलं जातं. जसं केशवानंद भारती प्रकरण अलीकडे काही दिवसापूर्वी त्याची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल तर एस आर बोंबई प्रकरण. या प्रकरणामध्ये त्यावेळेचे मुंबई जे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार बरखास्त केलं होतं तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने तडकाफडकी आणि तिथे राष्ट्रपती राजवट लावली होती. तर एकूण केंद्र सरकारचे जे अधिकार होते ते त्यापूर्वी अमर्यादित होते. सरकारला वाटेल तेव्हा कुठल्याही राज्यातलं सरकार बरखास्त करायचं आणि आपल्या मर्जीचं सरकार येईपर्यंत बाकी सगळे प्रेशर टॅक्टिस करत राहायचं, असे सर्व प्रकार चालत होते. त्याला एक मोठा पायबंद एस आर बोंबई प्रकरणाने घातलं आणि राज्यपालांचे नेमके अधिकार काय, राष्ट्रपती राजवट केव्हा लावल्या जाईल पासून या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्याच्यावर एक मोठे निर्बंध आले होते. आणि राज्यपालांनी सरकार स्थापन करताना कोणाला बोलवलं पाहिजे पासून सगळ्या गोष्टी ज्या आहे सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे आपल्या निकालांमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्ट्या हा आपल्यासाठी चर्चेचा विषय जरी असला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीने, कारण ज्या करून ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाचं गठन केलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालय किंवा घटनापीठ याच्याकडे घटनात्मक बाबीच्या दृष्टीने नक्कीच पाहणार आहे. त्यातला पहिला मुद्दा जो सगळ्यात पहिली पिटिशन होती की जर एखाद्या अध्यक्षावर किंवा तत्कालीन उपाध्यक्षावर अविश्वास ठराव आणला असेल तिथल्या काही सदस्यांनी तर अशा प्रकरणामध्ये तो अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष काही सदस्यांना अपात्र करण्याची नोटीस बजावू शकतो का आणि त्यांना अपात्र करू शकतो का, हे मूळ प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला आठवत असेल तर जून महिन्याच्या मध्यामध्ये मागच्या वर्षी गेलं होतं. तिथून हा न्यायालयीन निवाडा सुरू झाला. आता तो निकाल येईपर्यंत बहुधा मागच्या वर्षी 12 जूनला हा खटला दाखल झाला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि आज आता 11 मे आहे. जवळपास 11 महिन्यानंतर खरं तर या प्रकरणाचा निकाल लागतो जो की अतिशय विलंबाने सर्वोच्च न्यायालयातर्फे निकाल दिला जात आहे. न्यायालयाच्या भाषेत किंवा न्यायाच्या भाषेत म्हटलं जातं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा फैसला केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी घडू द्यायला पाहिजे होत्या. मात्र तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना किंवा विद्यमान विधानसभा उपाध्यक्षांना जे तत्कालीन अध्यक्ष पण होते तर त्यांना हा अधिकार आहे की नाही याचा फैसला न करताच पुढील सर्व राजकीय घडामोडी करू दिल्या, त्याला आक्षेप घेण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयामध्ये. तेव्हा तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी असं सांगितलं होतं की काही आकाश कोसळणार नाही, एव्हरीथिंग कॅन बी रिव्हर्स बॅक, असं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. तेव्हा ठाकरे गटाचं किंवा महाविकास आघाडीचं म्हणणं असं होतं की जर यावर निर्णय न घेताच आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलो तर फार मोठी पंचायत होणार आहे, कारण जे आमदार अपात्र आहेत ते मतदान करण्याची शक्यता आहे आणि ते या विधानसभेला वेटीस धरण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचा तर्क यांच्यातर्फे देण्यात गेला होता. तर ते अपात्र ठरवण्याचा अधिकार उपाध्यक्षांना आहे किंवा नाही याचा फैसला देऊन हा विषय संपून नंतर सर्वोच्च न्यायालय पुढे जायला पाहिजे होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तसं काहीही न करता राज्यपालांना आणि तत्कालीन सत्तेत येण्यासाठी उतावळी झालेल्या लोकांना मनमानी करण्याची पुरेपूर संधी तेव्हा दिली होती आणि हे याच्यावरून म्हणता येऊ शकतं, कारण आता विद्यमान घटनापीठाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी
तत्कालीन ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठराव पारित करण्याची जी सूचना केली ती अतिशय चुकीची होती असं स्पष्ट मत आपल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोंदवली आहे। यावरून एकूणच या राज्यपालांचं जे वर्तन आहे ते सरकार पाडण्यासाठी पोषक होतं, तत्कालीन जे विरोधक होते त्यांना सत्तेत येण्यासाठी मदत करणारं होतं हे तर स्पष्ट झालेलं आहे। मग अशा प्रकरणात जिथं राज्यपालांनीच घटनाबाह्य वर्तन केलं होतं, जिथं सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच विधानसभा उपाध्यक्षांना अधिकार आहे की नाही हे याचा निकाल देण्याचा निकाल टाळला होता, अशा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय आता आपण केलेली चुकांची दुरुस्ती करणार का आणि पुन्हा एकदा त्या प्रकरणामध्ये निकाल देत तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना हा अधिकार देणार का की ते अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात, हा सगळ्यात मूलभूत आणि कळीचा प्रश्न या याचिकेमधला आहे। दुसरा मुद्दा विजय हा आहे की या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो एसआरआर बोंबई सारखाच असेल, त्याच्यात काही मुद्दे असतील की विधानसभा उपाध्यक्ष कोणत्या परिस्थितीत आपल्या आमदारांना अपात्र करू शकतात, त्यांच्यावर नबम रेबिया प्रकरणामध्ये तत्कालीन विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास दर्शक ठराव आल्यानंतर त्यांनी काही आमदारांना अपात्र केलं होतं त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निकाल दिले होते आणि साधारणतः एकदा अविश्वास ठराव आल्यानंतर उपाध्यक्ष अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आमदारांना अपात्र करू शकत नाही अशा प्रकारचा निवाडा दिला होता, त्याबद्दल ठाकरे गटाने यावेळेस विनंती केली होती की तुम्ही मोठ्या बेंचकडे हे प्रकरण सोपवा आणि नबम रेबिया प्रकरणाचा सुद्धा या संदर्भात फेर आढावा घ्या किंवा नबम रेबिया प्रकरण या प्रकरणाला लागू करू नका कारण हे पूर्णतः प्रकरण वेगळं आहे ते प्रकरण पूर्णतः वेगळं आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती अद्याप तरी मान्य केलेली नाही, या संदर्भात आपण योग्य वेळेला निर्णय घेऊ अशा प्रकारचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, त्यामुळे अध्यक्षाचे अधिकार काय असावे, उपाध्यक्षांचे अधिकार काय असावे, कोणत्या परिस्थितीत ते आमदारांना अपात्र करू शकतात, त्याची प्रोसिजर काय असेल, राज्यपालांनी कोणत्या परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव वाला समोर जायला लोकांना सांगितलं पाहिजे तत्कालीन सरकारला आणि कोणत्या परिस्थितीत सांगू नये, अशा सगळे दिशानिर्देश आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रपतींची भूमिका काय असली पाहिजे, केंद्र सरकारची भूमिका काय असली पाहिजे, अन्य घटनात्मक जे संस्था आहे त्यांच्या भूमिका काय असल्या पाहिजे याबद्दलचा उहापोह आणि पक्षफूट म्हणजे काय, नवा पक्ष म्हणजे काय आणि जर अशा प्रकारे एखादा पक्ष स्वतःच मूळ पक्ष असल्याचा दावा करावा लागला तर अशा प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे याचा एकूण घटनात्मक क्लॅरिफिकेशन येणार आहे आणि हा निकाल केवळ महाराष्ट्रासाठी नाही, जसं बोंबई प्रकरण संपूर्ण देशाला लागू होतं किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल लागू होतात तर तसं हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल जो आहे या देशाच्या लोकशाहीला आणि घटनेला नवी दिशा देणारा राहील यात काही शंका नाही। बरोबर आहे प्रमोदजी, अत्यंत वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं विश्लेषण केलं आहे, म्हणजे पुढच्या एक तासामध्ये काय नेमकं घडू शकतं याचा वस्तुपाठच तुम्ही तुमच्या विश्लेषणातून दिला आहे। माझ्यासोबत जयंत माईनकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हे देखील जॉईन झालेले आहेत। सर प्रमोद जयंत माईनकर तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये। प्रमोद चिंचुवार यांनी जे विश्लेषण केलं खरं पाहता घटनात्मक संस्था म्हणजे विधिमंडळ असेल सर्वोच्च न्यायालय असेल बरोबर आमदार जे काही जनतेचं प्रतिनिधित्व करतात यांचा सगळा स्टेक लागलेला आहे। आम्ही थोड्या वेळापूर्वी बीड मधून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया गेल्या तर त्या अत्यंत संतप्त आहेत, या राजकीय चढावडीशी आमचा काही संबंध नाही, आमचे बेसिक प्रश्न जे जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत असं त्यांचं म्हणणं पडलं। जयंत माईनकर कसं पाहता या राजकीय घडामोडीकडनं आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं काय अपेक्षा आहेत? जी गोष्ट घडायलाच नको होती ती 30 जूनला घडली, ती कदाचित रेक्टिफाय होईल हे एकमेव वाक्य मला बोलता येत। याचं कारण असं आहे की त्या उपाध्यक्ष तिथे अध्यक्ष नाहीत, अध्यक्षांना जे अधिकार आहेत ते उपाध्यक्षांना असतात का, अशा अतिशय निरर्थक प्रश्नांच्या पासून अनेक प्रश्नांना असं मुद्दामून ओढण्यात आलेलं होतं। खर तर स्पीकरच्या चेअरवर बसलेल्या स्पीकर पॅनेलच्या एखाद्या सदस्यापासून कोणालाही सारखाच अधिकार असतो, त्याच्यामुळे अध्यक्ष नाही तर उपाध्यक्षांना तोच अधिकार आहे का हा सुद्धा एक विचित्र मुद्दा त्या काळात जाणीवपूर्वक आणल्या गेलेला होता चर्चेमध्ये। मला असं वाटतं की कायद्याच्या अक्षरशः चिंध्या करत आपल्याला पाहिजे तशा कायद्याच्या चिंध्या करत 11 महिने आपण एक सरकार पाहिलेलं आहे, कारण तसं सरकार हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपला पाहिजे होतं म्हणून हे मी सरळ शब्दात बोलतो।
बरोबर आहे, अतिशय योग्य पद्धतीचं विश्लेषण जयंत माइनकर यांनी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने घटनात्मक चिंधड्या उडवणाऱ्या कृत्या काही मागील काळामध्ये झालेल्या आहेत. कदाचित आजच्या निकालातून ते रेक्टिफिकेशन देखील होऊ शकेल. मी प्रमोद चिंचुवार यांच्याकडे जातोय. प्रमोदजी, एक आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्र नाही तर मध्य प्रदेशमध्ये देखील ऑपरेशन लोटस असं गोंडस नाव देऊन सत्ता परिवर्तन करण्यात आलं, कर्नाटकमध्ये देखील करण्यात आलं, त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील झाली. आताच एक थोड्या वेळापूर्वीची बातमी आहे की जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना ईडीची नोटीस गेलेली आहे आणि उद्याच्या उद्या त्यांना चौकशीसाठी बोलवलंय. काय देशाच्या लोकशाहीमध्ये, राज्याच्या लोकशाहीमध्ये राज्याचे आणि देशाच्या संसदेचे केंद्र सरकारचे अधिकार हे निश्चित करून दिलेत. जे काही मागच्या 7-9 वर्षामध्ये घडतंय, ज्या पद्धतीने केंद्रीय तपास संस्था ह्या आक्रमक झालेल्या आहेत आणि सत्ता परिवर्तनामध्ये देखील त्या साथ देत आहेत, याच्यावर तुमचं काय निरीक्षण आहे आणि आगामी राजकारण काय असणार आहे? नक्कीच मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण आता सांगितलं की ईडीची नोटीस जयंत पाटलांना गेली, हे स्पष्ट संकेत आहे आगामी राजकारण काय असणार आहे. विजय, माझ्या दृष्टीने मी ईडीचा एक नवीन लॉन्ग फॉर्म केला आहे. तसं तर ईडी हे एन्फोर्समेंट डायरेक्टर म्हणजे अंमलबजावणी संचालन आहे असं एक गोंडस नाव आहे जे सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडे आहे की ती कशाची अंमलबजावणी करते हे फक्त राजकीय नेत्यांना आणि बाकी आर्थिक विषयाच्या जाणकार लोकांनाच माहीत असतं. तर हे जे अंमलबजावणी संचालन एन्फोर्समेंट डायरेक्टर आहे हे आता असं एक डायरेक्टर झालं आहे की जे इंजिनिअरिंग डिफेक्शन म्हणजे पक्षात फूट पाडणारे यंत्रणा म्हणून ही आता मर्यादित राहिलेली आहे आणि जे भाजपकडे येत नाहीत किंवा भाजपला मदत करत नाही त्यांना मदत दे त्यांना त्यांच्या अंगावर एखादा जसे घरमालक आपल्याकडे येणाऱ्या माणसांच्या अंगावर कुत्रा सोडतात की जेणेकरून त्याने घरात येऊ नये किंवा पळून जावं अशा प्रकारे हा ईडी नावाचा श्वान जो आहे तो विरोधकांच्या अंगावर भुंकायला सोडला जातो. प्रत्यक्ष किती लोकांवर कारवाई होते, किती लोक तुरुंगात गेले हा एक संशोधनाचा विषय आहे. आपल्याला आठवत असेल एकेकाळी म्हणजे काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी व्हिडिओ दाखवत दाखवत मोदी सरकारवर टीका केली होती एका विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी, आपल्याला आठवत असेल लोकसभेला. त्याच्यानंतर त्यांना ईडीची नोटीस गेली आणि सरळ त्यांचं इंजिन जे आहे ते कमळाच्या यार्डात जाऊन बसून गेलेलं आहे शांतपणे. त्यानंतर जी ईडीची नोटीस गेली होती राज ठाकरेंना, जी राज ठाकरेंची चौकशी झाली त्याचं काय झालं याचा आतापर्यंत आपल्याला कल्पना नाही. विजयकुमार गावित यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजपने केले, ते भाजपमध्ये सामील झाले आणि नंतर ते धुतल्या तांदळासारखे भाजपच्या वॉशिंग मशीन मधून क्लीन झालेले आहे. तर अशा प्रकारे विविध लोकांना ईडीची नोटीस पाठवून दबावात ठेवणे आणि जेणेकरून जेव्हा भाजपला राजकीय गरज पडेल तेव्हा त्यांनी मदतीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदतीला धावून यावे अशा प्रकारची संरचना या देशामध्ये केली जात आहे. आणि मी असं मानतो विजय की या सगळ्यामध्ये हे राजकीय पक्ष जितके दोषी आहे त्याही पेक्षा जास्त सर्वोच्च न्यायालय आहे, या देशातली न्याय यंत्रणा आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर उघडपणे धडधडीतपणे या देशातील संविधानाचा खून केला जात आहे, ऑपरेशन लोटस सारखे गोंडस नाव दिलं जात आहे. खरं तर तुम्हाला आठवत असेल विजय की आपल्या काळात आपण जेव्हा पत्रकारितेला सुरुवातीला आलो तेव्हा ऑपरेशन हे शब्द फक्त लष्करामध्ये वापरला जात होता. म्हणजे कुठलं तरी एक ऑपरेशन केलं जायचं, कधी सर्जिकल स्ट्राईक असेल, कधी काश्मीरमध्ये असेल, कुठे बंडखोरांना हुसकून लावायचं असेल, नक्षलवाद्यांना हुसकून लावायचं असेल, तर त्याच्या विशिष्ट मोहिमेला ऑपरेशन म्हणून काहीतरी एक विशिष्ट शब्द जोडून कुठलंही असेल ऑप्शन ऑपरेशन ऑपरेशन विजय असेल तर अशा प्रकारचं ऑपरेशन राबवल्या जायचं. पण लष्कराच्या एखाद्या कारवाईला एकूण राष्ट्रवादाचा रंग आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असते. तर तो जो ऑपरेशन शब्द आहे, या अभिमानाच्या गोष्टीचा शब्द जो आहे तो ऑपरेशन लोटसला जोडून जणू काय आम्ही जी कारवाई करतोय ते देशाला वाचवण्यासाठीच करतो आहे अशा प्रकारचा रंग भाजपचे जे स्पिन डॉक्टर्स आहेत त्यांनी दिला. आणि मग ऑपरेशन लोटसच्या अंतर्गत पक्षाच्या पक्ष फोडण्यात आले, उघडपणे आमदारांना दबाव टाकून पक्ष जॉईन करून घेण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये 50 खोक्याचा आरोप झाला, दुसऱ्या ठिकाणी आणखी काही आरोप झाले, मात्र उघडपणे पक्ष फोडण्यात आले. आणि आपण जे करतोय तीच म्हणजे नैतिकता आणि इतर जे करतात ते म्हणजे सारं काही अनैतिक असा नैतिकतेचा बुरखा चढवलेल्या लोकांनी उघडपणे भारताच्या संविधानाची राजकीय संकेतांची पायमल्ली केली. मात्र हे सगळं होत असताना ज्यांनी धृतराष्ट्र बनणं अपेक्षित नव्हतं त्यांनी मात्र त्या न्यायदेवतेने ते खरोखरच धृतराष्ट्र आहे हे सिद्ध केलं. आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावर आपण चित्रपटांमध्ये काळी पट्टी बांधलेली पाहतो, पण ती काळी पट्टी कोणाबद्दल पक्षपाती भूमिका असू नये, सर्वांना समान न्याय मिळावा आणि कोणी आपला आणि परका नसावा यासाठी काळी पट्टी बांधल्या गेली आहे असं आपल्याला सांगितलं जायचं. मात्र इथे सत्ताधारी, खास करून केंद्रातले सत्ताधारी जे काही करेल ते योग्य ठरवणारी ही धृतराष्ट्राची काळी पट्टी होती
आणि न्यायव्यवस्था या धृतराष्ट्र बनून सगळं काही पाहत बसली. या प्रकरणामध्ये सुद्धा आता न्यायव्यवस्था काय निकाल द्यायचा ती देईल, परंतु महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये सुद्धा न्यायव्यवस्था दोषी आहे. एखादा प्रकरण 12 जून 2022 ला दाखल होतं की उपाध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, आणि नंतर जयंत माईनकर जसे म्हणाले की जसं त्याचे आपण एक एक बालका खाल निकालणं जसं म्हणतो तसे निरर्थक चर्चा करत बसले, आणि एकूणच एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत विषयावर घटनात्मक न्यायालयासमोर चर्चा झोडण्यात आला साळवे आणि बाकीच्या सगळ्यांकडनं. या चर्चेला सर्वोच्च न्यायालयाने अटकाव करण्याच्या ऐवजी त्याला प्रोत्साहन देत केवळ 11 महिने टाइमपास करून सर्वोच्च न्यायालयाने भारतात भाजपला जे सरकार इथं पाहिजे होतं त्याला जवळपास 1 वर्ष काम करू दिलेलं आहे. त्यामुळे आता निकाल भले भाजपच्या विरुद्ध गेला, एकनाथ शिंदेच्या जरी विरुद्ध गेला तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय या पापात सहभागी झाली होती हे आणि ती आहे हे माझं ठाम मत आहे. अतिशय नेमक्या पद्धतीचं विश्लेषण तुमच्याकडनं आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आम्ही या डिबेटचाच विषय ठेवला होता की महाराष्ट्राचा नाथ कोण असणार आहे. एकनाथ शिंदे जे आताचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते भाजपसाठी म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते का, आणि आता त्यांचा आधार संपणार आहे का, महाराष्ट्राचा पुढचा नाथ कोण असणार आहे, एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य काय असणार आहे, हे सगळं मी जयंत पाटील माईनकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. जयंत माईनकर तुम्ही काय सांगाल, आता महाराष्ट्राचा नाथ कोण असेल आणि हे विद्यमान नाथ आहे यांचं नेमकं काय होणार आहे? असं आहे की एकनाथ शिंदे हे म्हणजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊ द्या एका वाक्यात, तोपर्यंत मी पुढचं आत्ताच बोलणं हे जरा तसं मी सांगू शकतो, पण हे कसं होईल जर का मी आता बोलायला लागलो तर मी आज जणू धरून चाललेलो आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे आणि इतर 15 जणांची आमदारकी रद्द झालेली आहे असं मी धरून चाललेलो आहे, आणि नंतर मी मला माझं विवेचन देतोय. आता समजा मी हे धरून चाललो तर मी हे धरून चालतोय की सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय येणार आहे, याच्यात कायदा तसं सांगत आहे की ते झालं पाहिजे. मला एक वाक्य आठवतं, ते प्रमोद जेव्हा बोलत होता तेव्हा ते मला वाक्य आठवलं, महेश जेठमलानी अक्षरशः आनंदाने हसत हसत त्यांनी सुप्रीम कोर्टाचं निकाल आल्यानंतर एक वाक्य म्हटलं होतं की अभी तो सुप्रीम कोर्ट भले ही हियरिंग करती रहेगी लेकिन इसी दौरान हम मुख्यमंत्री तो बना सकते, म्हणजे त्यांचं काम झालेलं होतं. सरळ शब्दात भाजपला जे पाहिजे ते काम म्हणजे आम्हाला आमचं ऐकेल असा मुख्यमंत्री आलेला होता. सॉरी, तुमच्या ओरिजिनल विषयावर येतो. आपण असं धरून चालत आहोत की या 16 जणांची आमदारकी रद्द झालेली, मग उरलेल्या 24 जणांची पण होईल का, कारण आपण पुढच्या स्टेप्सनी जाऊ, कारण 39 जणांची गेली पाहिजे. मग त्या 24 जणांनाही काय शिवसेना काढून टाकणार का, तर अर्थात ते सुद्धा एकाच वेळी नल अँड व्हॉइड ठरतात. याच कारण एका वेळी 37 असतील तर ते डिफेक्शन असत, म्हणजे एकदम 40 जागा रिकाम्या होतात आपल्या असेंब्लीतल्या, म्हणजे 40 म्हणजे 248 ही इफेक्टिव्ह स्ट्रेंथ होते. आता 248 इफेक्टिव्ह स्ट्रेंथ मध्ये कमी असलेली तरी सुद्धा महाविकास आघाडी हीच पॉवरफुल राहते. 54 अधिक 44 आणि अधिक मला वाटतं आता उरलेले किती 17-18 जे काही असतील ते शिवसेनेचे, आणि महाविकास आघाडीची स्ट्रेंथ म्हणजे 124 आसपास तर ती जास्त राहते. म्हणजे तिथे 105 भरवशावर 105-106 आमदारांच्या भरवशावर देवेंद्र फडणवीस 124 पोचू शकतात की महाविकास आघाडी पोचू शकते, तर मला असं वाटतं महाविकास आघाडी त्या 124 बहुमताच्या जास्त जवळ जाते. बरं, आता आपण लगेच हे 40 जणांचं रद्द झाल्यानंतर तिथे आता इलेक्शन घेऊन नंतर त्याच्यावर सरकार फॉर्म करू असा वेळ काढूपणा करू शकतं का, तर सध्याचं सरकार काहीही करू शकतं. पण मला असं वाटतं कॉन्स्टिट्यूशनली ते योग्य नाही. कॉन्स्टिट्यूशनली एवढंच मानलं जाईल की 40 आमदारांच्या त्यांना रद्द केलेली आहे त्यांची आमदारकी, त्याच्यामुळे इफेक्टिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती 288 वरून 248 वर येईल, आणि 248 मध्ये ज्यांच्याकडे 125 असतील तो ग्रुप
त्यांचं सरकार बनेल. आता मला सध्या असं दिसत आहे की शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे 57 असल्यामुळे आणि त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे असल्यामुळे ते जे त्यांना भाजपने दिलेलं नव्हतं ते त्यांना शरद पवारांनी दिलं म्हणून ते मुख्यमंत्री बनलेले होते. आता शिवसेनेची संख्या 17 उरलेली आहे फक्त, तर राष्ट्रवादीची संख्या 53 आहे. या परिस्थितीत अर्थात चान्सेस जास्त अजित पवारांनाच आहेत, जे अजित पवार कदाचित शिंदेच्या विरोधात काही निर्णय लागला तर आपला ग्रुप घेऊन भाजपला सामील होतील आणि मुख्यमंत्री बनतील. या विषयावर आपण अनेक वेळेला मीडियामध्ये चर्चा केलेली आहे, आपण लिहिलेलं आहे किंवा हा एक मुद्दा आहेच, पण मला असं दिसतंय की कदाचित ही जी स्ट्रेंथ आहे ती 288 वरून 248 झालेली आहे. पुन्हा एकदा सांगतोय हे आपण धरून चालत आहोत. आता जर ती 248 झाली तर कदाचित अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असू शकतात. म्हणजे माझ्या दृष्टीने अजित पवार हे नाव असं आहे सध्या की ते दोघांनाही ऍक्सेप्टेबल आहे का? एकनाथ शिंदेच्या जागी जर कोण त्यांनाही कोणतरी 20 घेऊन येणारा व्यक्ती पाहिजे, तिथे सुद्धा तेच नाव येईल जसे एकनाथ शिंदे चालले. महाविकास आघाडीलाही अजित पवार आहेत, म्हणजे जवळपास अजित पवारांचं मुख्यमंत्री पद एक वर्षापुरतं का होईना सध्या फिक्स होताना दिसतंय. प्राप्त परिस्थितीत तसं दिसत आहे. आधी जे विश्लेषण केलंय त्याच्यामध्ये असं दिसतंय की अजित पवार हे डार्क हॉर्स असणार आहेत आणि महाराष्ट्राचा नाथ कोण असणार आहे, तर त्यामध्ये एक नाव देखील अजित पवार असं दिसतंय. अर्थात शक्यता आणि अनेक त्याला बारीक कांगावे आहेत, घटनात्मक बाबी देखील आहे. मी प्रमोद चिंचुवार यांच्याकडे जातोय. प्रमोद चिंचुवार, आपण पाहतोय की कालच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, एक्झिट पोल तुमच्या समोर आहे, बरंच काही घडतंय. म्हणजे 2024 हे जे लोकसभा निवडणुकांचं वर्ष आहे त्याच्या आधी अनेक घटना आणि घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पार्टीकडनं एक कळून चुकलं की कुठल्याही परिस्थितीत त्यांना महाराष्ट्र हवा आहे. एकनाथ शिंदे हा मराठा राजकारणाचा एक केंद्रबिंदू म्हणून पुढे आणण्यात आलेला आहे आणि आता 7-8 महिन्यानंतर असं चित्र दिसतंय की हे फेल मॉडेल आहे की काय. विखे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातले मातब्बर नेते यांनाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मांडलं जात होते आणि अजित पवारांचा एक अटेम्प्ट घेऊन झालेला आहे, मोठं राजकारण देखील झालंय. तर आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने काय हे चित्र असेल आणि ज्या पद्धतीने केरळ स्टोरी आलेलं आहे मधीच, तर ही सगळी जी काही पटकथा आणि पडद्यामागे जे राजकारण घडतंय, पडद्या पुढे जे राजकारण घडतंय, ही एक रंगीत तालीम आहे का 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने? म्हणजे तुम्ही काय पाहताय याच्यामध्ये राजकारण? नाही, मी थोडं आधी जयंत रावांनी जे विश्लेषण केलंय त्यात बरेचसे तथ्य आहे. जर तसा निकाल लागला जसा अपेक्षित आहे, लागणं अपेक्षित आहे खरं तर कॉन्स्टिट्यूशनच्या या सगळ्या याच्यावर, तर 40 आमदार अपात्र ठरतील आणि तशा केसमध्ये अजित पवारांचेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर मध्यंतरी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सगळ्या भेटी झाल्या आणि त्याच्यात अजित पवारांच्या नावावर एकमत झालं होतं. आणि म्हणून अजित पवारांनी जे मध्यंतरी पुण्यात वक्तव्य केलं होतं की मला आत्ताच मुख्यमंत्री व्हायचं आहे, आपल्याला जर आठवत असेल तर दैनिक सकाळने त्यांची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीत ते बोलले होते की मला आत्ताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्याचा अर्थ काही राजकीय पत्रकारांनी किंवा माध्यमांनी ते भाजपच्या सोबत चाललं असं काढला होता, परंतु स्पष्टपणे त्यांना हे आता संधी आणि शब्द देण्यात आलेला आहे की आता ज्या पद्धतीचं सगळं कॉम्बिनेशन होत आहे याच्यात राष्ट्रवादी हाच पक्ष सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यानंतर हा थोडासा विखंडित झालेली शिवसेना आणि काँग्रेस असं मिळून जी काही संख्याबळ जुळवण्याची क्षमता जी आहे ती अजित पवारांमध्ये आहे, शरद पवारांमध्ये आहे. त्यांच्या पाठीशी अपक्ष आमदार पण उभे राहतील पवारांच्या, दोन्ही पवारांच्या पाठीशी. अशा पार्श्वभूमीवर त्यांचं सरकार बनू शकतं आणि जर एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावं लागलं तर अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. आणि साधारणतः अजून महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीला अद्यापही 1.5 बाकी आहेत, आपण ऑक्टोबर 2024 पर्यंत या सरकारची मुदत आहे, ते पाहता जवळपास 1 ते 1.5 कालखंड मिळू शकतो. आता हेही बोलल्या जातं की लोकसभेसोबतच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घेतलं जाईल, तर तसं झालं तर किमान 1 कालखंड मिळू शकेल, ही पहिली बाब. आपण विजय बघत असाल तर काल कर्नाटकामध्ये जी मतदान झालं त्याची जी प्राथमिक आकडेवारी आली आहे ती 73% सरासरी मतदान झालेलं आहे. तर राजकीय विश्लेषक असतील किंवा या विषयातले जे एक्सपर्ट असतात पोल, या विषयातले एक्झिट पोल या सगळ्यातले, ते एक साधारणतः असं मानतात की जेव्हा मतदानाची टक्केवारी जास्त असते
तेव्हा ते प्रस्थापित सरकारच्या विरुद्ध मतदान असतं, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये अँटी इन्कम्बन्सी मानलं जातं. कर्नाटकमध्ये भाजपच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे असं माध्यमांमध्ये आलेलं आहे, विश्लेषकांनी सुद्धा सांगितलेलं आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणामध्ये काँग्रेसकडे जवळपास स्पष्ट बहुमत येईल अशा स्वरूपाचा अंदाज वर्तवण्यात पण आला होता. आपल्याला आठवत असेल तर भाजपचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षात दाखल झाले आहे, यावरून भाजपमध्ये किती नाराजी आहे आणि सरकारबद्दल किती नाराजी आहे या दोन्ही गोष्टी दिसत आहेत. बोम्मई यांच्या भ्रष्टाचाराबद्दलही खूप आरोप झालेले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातलं सरकार जातंय त्या आणि त्यामुळे महाराष्ट्रातली सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याचा प्रयत्न भाजपकडनं होणार आहे. आणि म्हणून मध्यंतरी आपल्याला आठवत असेल तर भाजपकडनं एक पुढी पण सोडण्यात आली होती की नितीन गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात, कारण तो एक ऍक्सेप्टेबल फेस आहे बा, आम्ही त्यांना करायला तयार आहात. कारण देवेंद्र फडणवीस आता जनतेच्या मनातून आणि राजकीय नेत्यांच्या मनातूनही उतरलेले आहे. ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण घडलं, लोकांना असं वाटतं की त्यांनी घडवून आणलं, प्रत्यक्षात त्यांनी घडवून आणलं याच्यापेक्षाही हे वरच्या पातळीवरून झालं, ते फक्त त्यातले एक पार्टनर होते असं म्हणता येईल. परंतु एकूण सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीवर भाजप फडणवीस हे जाऊ शकतात हे बघून, जी फडणवीसांची पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतरची जी लोकप्रियता आणि प्रतिमा होती ती बऱ्यापैकी डागाळलेली आहे. अशा वेळेला त्यांना मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणं शक्य नाही. पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा असावा आणि मराठा असावा म्हणून आपण म्हणाला तशा पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव चर्चा केलं जातंय. दुसरं म्हणजे जर हे आमदार अपात्र ठरले तर हे सगळे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील आणि भविष्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपमध्ये जाईल अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. आणि तो शब्द एकनाथ शिंदेने एकेकाळी दिला असल्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पद मायनॉरिटीमध्ये असूनही त्यावेळी देण्यात आलं असं सुद्धा राजकीय वर्तुळात बोललं जातंय किंवा राजकीय विश्लेषकांमध्ये बोललं जातंय. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही घडणार आहे महाराष्ट्रातलं ते पाहणं एकूणच रंजक असेल आणि राजकीय उलथापालथीचा हा कालखंड असेल. बरोबर आहे प्रमोदजी, तुमचं जे विश्लेषण येत आहे मला वाटतं कदाचित कुठल्याही वृत्तवाहिनीवर अशा पद्धतीचं बारकाईने आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण येत नसेल. या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या चर्चेचं हेडिंग होतं की महाराष्ट्राचा नाथ कोण आहे. दोन नावं आपण आता चर्चेला गेले आहेत, एकनाथ शिंदे यांचं काय भवितव्य असणार आहे, त्याचबरोबर अजित पवार हे डार्क हॉर्स या रूपाने पुढे येत आहेत. अजून या सगळ्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत राजकारण अत्यंत सुरू आहे. जयंत पाटकर, सगळ्या जर ह्या सत्ता परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल, त्यांच्या पक्षश्रेष्ठी असेल, महाराष्ट्रातलं राजकारण आहे, आणि एक असं म्हटलं जातं की हे महाराष्ट्रातलं सगळं जे काही घडलं ते नाना पटोले यांच्यामुळे घडलं, त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर एवढं मोठं राजकीय संकट हे महाराष्ट्रावर आलं नसतं. तुम्ही काय पाहता, कसं राजकारण पाहता? दोन राजीनामे हे चूक आहेत. एक एक नाना पटोलेंचा राजीनामा, त्यांना जर त्यांना ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये त्यांना जर का प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे होतं तर त्यांनी हे पद घ्यायलाच नको होतं. याचं कारण ते घेतल्यानंतर अक्षरशः विचित्र कारण देऊन किंवा काही विचित्र कारणास्तव असेल किंवा उपाध्यक्ष आपलाच असल्यामुळे एक प्रकारे कधी हाही आरोप केला गेला की राष्ट्रवादींनी अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही का की राज्यपालांनी होऊ दिली नाही, अनेक आरोप केले गेले. पण जर त्यांना ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये यायचं होतं, प्रदेशाध्यक्षपद पाहिजे होतं, तर त्यांनी एक संविधानिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आपल्याकडे घ्यायला नको होतं. त्यांचा राजीनामा हे फार मोठी पहिली, भले ती तेवढी मोठी नाही पण एक फार मोठी चूक ठरली. पण सर्वात मोठी राजकीय घोडचूक, ज्याला आपण राजकीय इमॅच्युरिटी म्हणू शकतो, ज्याचा उल्लेख खुद्द शरद पवारांनी आपल्या लोक माझा संगाती मध्ये सुद्धा केलेला आहे, की उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा आमच्याशी सल्ला मसलत करून घेतलेला नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही राजीनामे माझ्या दृष्टीने चुकीचे आहेत. आपण कमिंग बॅक टू तुमचा ओरिजिनल प्रश्न, केवळ काँग्रेसचा आहे. नंबर गेम मध्ये काँग्रेसला या दोन पक्षांच्या मागे राहणं याच्या पलीकडे काहीही करता येत नाही आणि काँग्रेस तेवढंच काम करत आहे. कारण नंबर गेम मध्ये ते कुठे आहेत, तर त्यांच्याकडे सुद्धा डेप्युटी सीएम सुद्धा येऊ शकत नाही. जसं पहिली अडीच वर्ष माझ्या दृष्टीने ठाकरे आणि पवार हे दोन परिवार महाराष्ट्रावर राज्य करत होते, आता माझ्या दृष्टीने पवार आणि ठाकरे, म्हणजे जसं पवार हे आता अर्थात अजित पवार हे सीएम बनतील आणि ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे एकदम 17 जण असताना त्यांना डेप्युटी सीएम देणार नाही, कदाचित काँग्रेसकडून एखादा डेप्युटी सीएम येऊ शकतो
ही वेगळी गोष्ट आहे. पण पवार ठाकरे या परिवाराकडेच गेल्या 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण सत्ता केंद्रित राहिलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही प्रमाणात शिवसेनेची संख्या 40 कमी झाल्यामुळे कदाचित काँग्रेसला थोडस महत्व आताच्या 1.5 वर्षात येईल. अदरवाइज काँग्रेसकडे या दोन पक्षांच्या मागे जाणं याच्या पलीकडे काहीही त्यांच्या हातात नव्हतं आणि ते तसं वागत होते. इव्हन माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे 2019 अगदी स्पीकर पद सुद्धा शरद पवार काँग्रेसला द्यायला तयार नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांनी नेहरू सेंटर मधून वॉकआउट केला होता, ज्याचे रिपोर्ट नंतर संजय राऊतांनी त्यांनी नंतर सांगितलेलं होतं. असो पण सध्या मात्र काँग्रेसची जरा कदाचित शिवसेनेची स्ट्रेंथ एकदम 40 कमी झाल्यानंतर कदाचित काँग्रेसचा डेप्युटी सीएम बनू शकतो आणि काँग्रेसला एकाच वेळी जशी कर्नाटकाची तशी कदाचित महाराष्ट्रातनं एखादी गुड न्यूज मिळू शकते. भलेही राजस्थानमध्ये त्यांच्याकरता पायलट यांच्या रूपाने नवीन एक प्रश्न उभा राहतोय, तो अंतर्गत प्रश्न जरी असला तरी सुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकातून एकाच वेळी त्यांना गुड न्यूज मिळू शकते. खबर आहे जयंत माईंकर, अत्यंत योग्य पद्धतीने तुम्ही काँग्रेसचा सातबाराच पुढे मांडलेला आहे आणि ज्या पद्धतीने चुका झाल्या मागील काळामध्ये, म्हणजे नाना पटोलेंचा राजीनामा असेल विधानसभा अध्यक्षपदाचा, त्यानंतर खुद्द उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता राजीनामा दिल्याने एक प्रकारे मोठं राजकीय संकट निर्माण झालं आणि त्याचं पर्यवसन पुढच्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये झालेलं आहे. मी प्रमोद चिंचुवार यांच्याकडे जातोय की ज्या पद्धतीने घटनात्मक अनेक गोष्टींचा कीस हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पाडण्यात आला, तत्पूर्वी इलेक्शन कमिशनने सो मोठा असा निर्णय दिला जेणेकरून जी काही शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा होता तो एकनाथ शिंदे यांचा झाला, तर त्या निर्णयाचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो आणि त्याने घटनात्मक पद्धतीनेच काम करणं गरजेचं असतं, परंतु महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग झाला. राज्यपालांना भाज्यपाल असं म्हणण्यात आलं. कोश्यारी यांची कृतीवरती यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने डाऊट रेज केले होते. आजच्या निर्णयामध्ये राज्यपाल ह्या सारख्या घटनात्मक पवित्र पदावर देखील काही भाष्य केलं जाईल. प्रमोद चिंचुवार सर, तुम्हाला काय नेमकं वाटतं की कशा पद्धतीने राज्यपालांची प्रतिमा आणि एकंदरीत कृती ही आजच्या निर्णयातून धोक्यात येऊ शकते? ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने आपली टिप्पणी दिली होती या सुनावणीच्या दरम्यान, त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना आपला विश्वासदर्शक ठराव सादर करण्याची जी सूचना केली ती चुकीची होती असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. कारण एकनाथ शिंदे असो आणि किंवा उद्धव ठाकरे असो, तो एका पक्षातला वाद होता. कुठल्याही पक्षाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला नव्हता, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतातच आलं नव्हतं. मग एखादं सरकार अल्पमतात आलंच नसेल तर त्यांना विश्वासदर्शक ठराव सादर करायला राज्यपालांनी कसं सांगितलं, हा मूळ प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने तो विचारला होता. आणि एकूण राज्यपालांची जी कृती आहे ती चुकीची ठरवली होती. खरं तर या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये राज्यपाल मनमानी करतायत, भाजपला अनुकूल धोरण घेत आहेत आणि प्रत्येक राज्यात हे राज्यपाल हे भाज्यपाल झालेले आहेत. आपल्याला आठवत असेल तर तिकडे ममता दीदीला जगदीश धनखडांनी किती त्रास दिला आपण बघतोय. दक्षिणेमध्ये जिथे काँग्रेसचे जिथे विरोधी पक्षांचे सरकार आहे तिकडे कसा त्रास दिला ते बघताय. महाराष्ट्रात कोश्यारींनी कुठल्या टोकाला जाऊन त्रास दिला आणि अगदी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांना हिंदुत्वाची आठवण दिली, जेव्हा की राज्यपालांचं काम या देशाच्या धर्मनिरपेक्ष संविधानाचं संरक्षण करणे आहे. अशा वेळेला कोश्यारी सारखा एक व्यक्ती मंदिर उघडावे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तेव्हा पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण करून देत होता. आमदारांच्या नियुक्तीचे पत्र पाठवल्यानंतरही सुद्धा त्याने वेळ काढूपणा केला, त्याच्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालय सुद्धा जावं लागलं. उच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्या, हे विलंब करणं चुकीचं आहे असं मत व्यक्त केल्यानंतर सुद्धा कोश्यारींनी त्या पदाला साजेसं वर्तन निष्पक्ष वर्तन न करता
12 आमदारांची नियुक्ती अखेरपर्यंत लांबवली, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपलं सरकार म्हणजे भाजपचं सरकार येईल आणि त्यानंतर भाजपची संबंधित माणसं आपल्याला नेमायच्या, हा अजेंडा घेऊन राज्यपाल महाराष्ट्रात काम करत होते. असाच अजेंडा घेऊन विविध राज्यपाल, आपल्याला आठवत असेल दिल्लीत केजरीवालांना अशाच पद्धतीने त्रास दिला जातो, जिथं जिथं विरोधी पक्षाचे सरकार आहे तिथं तिथं राज्यपाल त्या त्या सरकारच्या लोकांना त्रास देत आहेत आणि लोकनियुक्त घटनानियुक्त सरकारांना काम करू देत नाहीत, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर भाजपच्या इशाऱ्यावर काम करतायत. हे चित्र आज आपल्याला फार उघडपणे पाहायला मिळत आहे. तर हे जागोजागी जे राज्यपाल भाजपाल झालेले आहेत त्यांना चाप सर्वोच्च न्यायालयाला आजच्या निकालात लावणं अत्यंत गरजेचं आहे, त्याबद्दल काही कठोर भाष्य करणं आणि भविष्यामध्ये या संदर्भात काही आचारसंहिता सर्वोच्च न्यायालयाने आखून देणं अतिशय गरजेचं आहे. भले हा या याचिकेचा एकमेव हेतू नसला तरी या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचे अधिकार ठरवताना त्यांच्यासाठी आचारसंहिता पण आखून दिली पाहिजे आणि ते एका पक्षाचे केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचे एजंट म्हणून न वागता ते घटनेचे एजंट म्हणून वागावे, भारतीय संविधानाचे दूत म्हणून वावरावे आणि त्याच्या भारतीय संविधानाची, कारण आपल्याला माहित असेल की राज्यपाल हे त्या त्या राज्याचे हेड ऑफ द स्टेट असतात, तर त्या भारतात त्या त्या राज्यातल्या संविधानाच्या संरक्षणाचं काम त्यांनी करावं यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी पुढाकार घेऊन यांच्या मनमानीला आणि पक्षपातीपणाला चाप लावणं अत्यंत आवश्यक आहे. विजय धन्यवाद प्रमोदजी. आपण जर पाहिलं तर 10:16 झालेले आहेत आणि 10:30 सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू होईल आणि 11 बरोबर निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. मॅक्स महाराष्ट्र त्या निकालाच्या प्रत्येक शब्दावरती प्रत्येक वाक्यावरती राहणार आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशाच्या राजकारणावर, लोकशाहीच्या भवितव्यावर, या सगळ्या गोष्टींचा आपण मागोवा घेणार आहोत. माझ्या सोबत प्रियदर्शनी हिंगे, मॅक्स वुमनच्या संपादक आहे, ह्या देखील जॉईन झालेले आहेत. ही चर्चा मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करतोय आणि पुन्हा 11 आपण कनेक्ट करणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी मॅक्स महाराष्ट्र आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना त्याचबरोबर माझ्या गेस्टला पण विनंती आहे की तुम्ही मॅक्स महाराष्ट्रवरती जोडून राहा. तुटास ओव्हर टू यू प्रियदर्शनी मॅडम. नमस्कार, थँक्यू सो मच विजय सर. नमस्कार प्रमोद सर, तुम्ही बरंचसं विश्लेषण जे आहे जे ऑलरेडी केलेलं आहे, ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाची भूमिका जी आहे म्हणजे कुठेही एक साधारणतः चर्चा झालेली नाहीये आणि ती म्हणजे नाना पटोलेंची. जर नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर हा सगळा संघर्ष जो आहे तो तयारच झाला नसता. तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे? मला वाटते मगाशी माईनकर जयंत माईनकर साहेबांनी थोडासा याचं सुतोवाच केलेला आहे. त्यांनी दोन राजीनामे चुकीचे ठरवले, त्याच्यात पहिला राजीनामा अर्थातच नाना पटोलेंचा होता. मी त्यांच्या मताशी पूर्णतः सहमत आहे की जर नाना पटोलेंना पक्ष कार्यात सक्रिय, मुळात नाना पटोलेंना पक्ष कार्यापेक्षाही माईनकर साहेब मी थोडंसं आपल्याला करेक्ट करू इच्छितो, त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले होते आणि मंत्रिपद आपल्याला मिळावं यासाठी आणि त्यांना मंत्रिपदासोबत प्रदेशाध्यक्षपद पाहिजे होतं आणि म्हणून मंत्रिपद मिळवावं म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि मग त्याच्यानंतर हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर अध्यक्षपदासाठी ज्या पद्धतीनं मतदान घ्यायचं आहे त्या पद्धतीनं जर मतदान घेतलं तर आपलं सरकार कोसळू शकते या भीतीत या सावटाखाली महाविकास आघाडी सरकार होतं. त्याच्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत बदलली, त्यांनी ओपन व्होटिंग ठेवलं सिक्रेट व्होटिंगपेक्षा, त्याला अपेक्षेप्रमाणे भाजपाल असलेल्या कोश्यारींनी मंजुरी दिली नाही आणि मग पुढचं रामायण घडलं आणि त्याच्यात एक मेसेज गेला की हे सरकार जे आहे हे एक प्रकारे बहुमताच्या चाचणीला पुढे जायला घाबरत आहे आणि तिथून शिवसेनेला असेल भाजपला असेल एक बळ मिळालं, कारण कुठेतरी शिवसेनेचा फुटीर गट आहे तो, त्या जर निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली असती तर त्यांनी काहीतरी दगापटका करून विधानसभाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच सरकारचा पराभव केला असता आणि ती मग इतके दिवस हे सरकार टिकलंही नसतं. तर त्यामुळे आपण ओपन मतदानाची पद्धत स्वीकारली, अपेक्षेप्रमाणे राज्यपालांनी आपलं काम केलं, ती मदत ते जे विधेयक होतं ते नाकारलं आणि पुढचं रामायण घडलं. तर नक्कीच नाना पटोलेंनी जर हा राजीनामा दिला नसता तर हे संकट निर्माण झालं नसतं. पण याच्यात एक दुसरा मुद्दा आहे प्रियदर्शनी, की जर असं समजा की हा वाद सोडून द्या, पण जर समजा यावेळेस विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले जरी असते तरी सुद्धा काही फरक पडला नसता, कारण जे झिरवळांच्या बाबतीत घडलं ते त्यांच्या बाबतीत घडलं असतं, त्यांच्यावर अविश्वास ठराव पाठवला असता या लोकांनी आणि मग पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले असते आणि म्हटले असते की विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आहे, अशा वेळेला ते आम्हाला अपात्र ठरवू शकत नाही. त्यामुळे नाना पटोले असते तर या प्रकरणामध्ये वेगळे काही करू शकले असते का? तर करू शकले नसतं, कारण नबम रबी या प्रकरणामध्ये सुद्धा विधानसभेचा अध्यक्ष होता
त्याच्यावर अविश्वास ठराव आम्ही पाठवलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला अपात्र ठरवू शकत नाही असा तर्क तेव्हा देण्यात आला होता. तोच तर्क नाना पटोलेच्या प्रकरणामध्ये दिला असता आणि या प्रकरणीमध्ये ते काही फार वेगळं करू शकले नसते जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अधिकार दिला नसता की ते अपात्र ठरू शकतात की नाही. बहुधा माईनकरांचं काही माईनकरांना अगदी मी जाणारच आहे. जयंत सर, मी तुमच्याकडे येतीच आहे या सगळ्यावर, तुमचं मत मी विचारणार आहे. पण याच्या बरोबरीनं जोडून एक आणखीन माझा प्रश्न आहे जयंत सर तुम्हाला. ह्या सगळ्या नाट्यामध्ये मंत्रीपद हा जो काही एक फॅक्टर आहे, जो एक्स फॅक्टर आपण त्याला म्हणता येईल, म्हणजे गेल्या 3 वर्षात आपल्याला नक्की म्हणता येईल, या मंत्रीपदाचा कारनामा जो आहे तो अगदी नाना पटोले असतील किंवा बच्चू कडू असतील, ह्या सगळ्यांमध्ये एक्स फॅक्टर ठरलाय का? जयंत सर, मंत्रीपदाचा एक्स फॅक्टर आता कशाला, मी तुम्हाला फार मागे घेऊन जातो. 2004 साली जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते तेव्हा शरद पवारांनी डील करताना स्वतःकडे 2 मंत्रीपद जास्ती घेऊन काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं होतं. मंत्रीपदाचा एक्स फॅक्टर किंवा त्याची किंमत काय हे तुम्ही शरद पवार किंवा त्याच्याही आधीपासून, पण मी एक्झॅक्टली आपल्याकडे कमी असताना सुद्धा मुख्यमंत्री पद देऊन मंत्रीपद घेणारा एक हिशोबी मराठा स्ट्रॉंग मन, एक जाणता राजा शरद पवारांनी स्वतः हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मंत्रीपदाचं महत्व समजून घ्या. मंत्रीपद हे महत्वाचं असतंच आणि ते एका वाक्यात येऊन जातं. आणि ते जे काही प्रमोदनी सांगितलं तेही बरोबर आहे. ते मंत्रीपद त्यांना नेमकं कोणतं पाहिजे होतं हेही सांगायला हरकत नाही. त्यांना नाना पटोलेंना चक्क पॉवर मिनिस्ट्री पाहिजे होती, त्याच्याकरता त्यांनी काही विचित्र तेव्हाचे जे कोणी पॉवर मिनिस्टर होते त्यांच्या चुका स्वतःच्या पक्षाचे असताना काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की हे योग्य नाही, हे तुम्ही करू नका, तरी ते ऐकत नव्हते. इथपर्यंत ते प्रकरण जातं. आता हे म्हणून मी एका वाक्यात सांगितलं की हे याही मताशी मी काही प्रमाणात सहमत आहे की नाना असते तर काय झालं असतं. माझ्या दृष्टीने मी ज्याला हिमालयन ब्लंडर म्हणतो, जशी ती ज्योती बसू म्हणाली होती की हिमालयन ब्लंडर मला पीएम होऊ न देणं, तसं मी म्हणत आहे की हिमालयन ब्लंडर उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. अरे तिथे ते गुवाहाटीला बसले, तू इथे राजीनामा तुम्ही का देता? येऊ द्या. जे एस आर बोंबई केस मध्ये सुप्रीम कोर्टाने एकदा सांगितलेलं आहे, एव्हरीथिंग हॅज टू बी डिसाइडेड ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस, राजभवनाच्या हिरवळीवर नाही, आसाम मधल्या कुठल्या तरी काय ते झाडी काय ते डोंगरवर नाही, सुरतला नाही, कम टू मुंबई विधान भवन. आणि मला असं वाटतं एवढी पॉलिटिकल मॅच्युरिटी, जे मी खुलेआम सांगितलं अगदी ज्या दिवशीपासून त्यांनी राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी, त्या दिवशीपासून सतत प्रत्येक लेखात आणि प्रत्येक डिस्कशनमध्ये मी बोलतोय की ही उद्धव ठाकरेंची संपूर्णपणे राजकीय घोडचूक आहे, जी भाजपच्या पथ्यावर पडलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला 11 महिने कदाचित ज्या व्यक्ती आमदार सुद्धा राहायला नकोत कॉन्स्टिट्युशनली, त्या व्यक्तींना आपल्याला मुख्यमंत्रीपदापासून मंत्रीपदापर्यंत पाहायला लागतं. हे घडलं कोणामुळे? आपण राज्यपालांना आता दोष मोठ्या प्रमाणात दिला. आता एक मी काही बाबतीत, म्हणजे भाजपचेही माझे काही मित्र आहेत, प्रमोदचेही आहेत, आपण बोलतो एकमेकांशी. आज ज्या पद्धतीने भाजपाल किंवा राज्यपाल वागत आहे, एकेकाळी काँग्रेसने सुद्धा अशाच प्रकारे आपल्या राज्यपालांना वागवलेलं आहे. कुठेतरी आता एक समानता येते आहे जे आपल्यासारख्या पत्रकारांना पटते की नाही, राज्यपालांनी कॉन्स्टिट्युशनली वागावं, कुठल्याही पक्षाचं वागू नये. एकेकाळी अशाच राज्यपालांनी जगन रेड्डीला सुद्धा काय त्रास दिलेला आहे, काँग्रेसने जगन रेड्डींना काय त्रास दिलेला आहे, त्यांच्याकडे एवढा पैसा, ज्यांचे वडील काँग्रेसचे फार मोठे नेते होते आंध्रमध्ये, त्यांना काय त्रास दिला हेही आपल्याला माहिती आहे. एच आर भारद्वाज यांनी काय त्या कर्नाटकाचे येडियुरप्पा यांना किती यांचं किती कधी पटलेलं आहे का? तर तसं नाही. त्याच्यामुळे हा राज्यपालांचा वापर काँग्रेसने सुद्धा केलेला आहे. आणि भाजपचे जे कोणी माझे मित्र आहेत ते मला सरळ सांगतात या भाषेत, तुम्ही पण तेच केलेलं आहात, आम्ही त्याच भाषेत त्याच मार्गाचा वापर करत आहोत. प्रश्न असा आहे, मी त्यांना हा प्रश्न विचारतो की ते काँग्रेसने करत असताना लीगली केलं,
तुम्ही राज्यपालांचा वापर करत असताना इलिगली जात आहे, म्हणजे 12 जणांचं पत्र हे लपवून ठेव रोकून ठेवण्याचा लीगली तुम्हाला अधिकार नाही, पण ते तुम्ही ठेवता आणि का ठेवता? तर त्याचं उत्तर रिटायर झाल्यानंतर कोश्यारींनी सांगितलं, मला त्यांची भाषा नाही आवडली म्हणून, हे काय शब्द झाले, मला त्यांची भाषा दमदाटीची. तर त्याच्यामुळे मी एकच याचं उत्तर देतो की हे ठीक आहे, मी मान्य करतो काँग्रेसच्या चुका नाही आहेत, काँग्रेसच्या चुका आहेत, काँग्रेसनी सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते, इंदिरा गांधींना जे पाहिजे ते, राजीव गांधींना, हे घडलेलं नाही का? ते घडलेलं आहे, हे घडलेलं आहे. आणि तुम्ही त्याचं उत्तर देत आहेत का? पण जरा कॉन्स्टिट्यूशनली द्या. आणि म्हणून मी हे डिस्कशन सुरू करून एक पहिला शब्द वापरला, अक्षरशः घटनेच्या कायद्याच्या आपल्याला हव्या हव्या तशा चिंध्या करत, आम्हाला हा एवढाच तुकडा पाहिजे तर कायद्याचा भाग आम्ही एवढाच वापरू. अरे पक्ष महत्वाचं की लेजिस्लेचर पार्टी, पॉलिटिकली करेक्ट आपल्याला असं म्हणता येऊ शकेल, म्हणजे आपण म्हणताना म्हणतो इलिगली, पण ते त्यांचं म्हणणं आहे की हेच लीगल आहे. नाही नाही नाही, एक मिनिट, याच्यात तुम्ही पुन्हा एकदा सांगता की पॉलिटिकली करेक्ट म्हणजे काय? तर मग येणं केलं प्रकारे ना माझं जिंकणं आहे का? तर आपण लोकशाहीत आहोत. हे बघा, हे बघा इथे केवळ म्हणजे मला थोडस मग वेगळं म्हणजे या विषयावर माझं म्हणणं असं असतं की एखाद्या विषयाचा निर्णय हा ज्युडिशियरी जर का करत असेल तर ज्युडिशियरीचा निर्णय हा शिवाजी पार्कच्या मैदानावर होऊ शकतो का? तुम्ही समजून घ्या, नाही होऊ शकत. त्याच्यामुळे ज्युडिशियरीचा निर्णय हा ज्युडिशियरीनीच घेतला पाहिजे, भलेही शिवाजी पार्कच्या मैदानावरच्या लोकांचा कल हा काहीही असू दे, पण ज्युडिशियरी कायद्यानेच असते आणि कायद्याचं पालन करा. पॉलिटिकली करेक्ट हा शब्द कसा आहे माहिती आहे का? की त्याला थोडस आपण डिफेन्स करतो. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही पॉलिटिकली करेक्ट आहे की नाही माहिती नाही, बट युअर रॉन्ग वे इज इलिगल. माझं म्हणणं हे आहे की तुम्ही म्हणजे कसं आहे माहिती आहे की मी माहितीच्याच मुद्द्याला आणखी काही जोड देऊ इच्छितो. अगदी योग्य मुद्दा मांडला आपण, मला वाटते त्या डिबेट तुम्ही प्रियदर्शनी पॉलिटिकली करेक्ट हा शब्द वापरला आपण थोडं त्याच्यावर चर्चा केलीच पाहिजे. आणि माहिनकरांनी शिवाजी पार्कचा मुद्दा मांडला, मी आणखी त्याच्यात एक मुद्दा ऍड करू इच्छितो. भारताच्या संविधानाने बहुमताच्या दबावाखाली न्यायव्यवस्थेने येऊ नये, हे आपलं भारतीय संविधान आहे. मी आता आपण केशवानंद भारती प्रकरणाकडे जाऊया, कारण तो फार अतिशय महत्वाचा आहे, लँडमार्क जजमेंट आहे. आणि जर आपण त्यावेळीची एकूण पार्श्वभूमी पाहिली तर आज जसं भाजप मनमानी करतंय त्यावेळेचा इंदिरा गांधी सरकार अशाच पद्धतीने मनमानी करत होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे संसदेमध्ये बहुमत आहे त्यामुळे मला वाटेल ते कायदे मी करू शकते आणि मी माझ्या बहुमताच्या आधारावर ते कायदे पारित करताय, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला हे कायदे, मी पारित केलेले कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही कारण बहुमत माझ्याकडे आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा सुद्धा आपला कणखरपणा दाखवत इंदिरा गांधींनी पारित केलेले अनेक कायदे रद्द केलेले आहेत. ते कायदे इंदिरा गांधींनी ते कायदे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पुन्हा संसदेमध्ये पारित केले आणि मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले, असं सुद्धा घडलेलं आहे. त्यामुळे पॉलिटिकली भलेही तुम्ही तुमच्याकडे बहुमत असेल तरी यू आर नॉट ऑलवेज करेक्ट, कारण ज्युडिशियरी हे बहुमताच्या आधारावर चालत नाही. ज्युडिशियरीला संविधानाने जे प्रिन्सिपल आखून दिले आहे, म्हणून केशवानंद भारती प्रियदर्शनी फक्त आपल्याला आठवून देऊ इच्छितो, कारण आज हा निकाल जो आहे हा एका अर्थानं दुसरा केशवानंद भारती निकाल ठरणार आहे या देशाच्या लोकशाहीसाठी. आपण असं मानलं जातं आपल्या देशामध्ये की केशवानंद भारती निकाल आला, निकाल यायचा आहे. यस यस, जे काय असेल म्हणून म्हणतोय की जर केशवानंद भारती प्रकरणाचा निकाल, नाही याच्यावरही मला एक म्हणायचं आहे की निकाल यायचंय जे म्हणायचं आहे ना, मी तुम्हाला एक सांगू का की आम्ही हा एक मुद्दा पहिल्यापासून लावून धरतोय. कॉन्स्टिट्यूशनली असं सांगितलं जातं एका वेळी 2/3 लोकांच्या सह्या पाहिजेत एका वेळी. आता एका वेळी या शब्दाला मी असं अंडरलाईन केलेलं आहे अगदी जेव्हापासून हा विषय सुरू झाला. ते आतापर्यंत पहिल्यांदा 16, नंतर 24, नंतर 10 अपक्ष, हे नाही एका वेळी. आणि हा मुद्दा आमच्यासारखे लोक तर लावून धरतच आहेत, कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स लावून धरत आहेत. मी म्हणून जो मगाशी शब्द वापरला की कायद्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढायचा, म्हणजे एखाद्याच्या थोबाडीत मारायची सरळ शब्दात, आणि त्याला सांगायचं मी तुझ्या थोबाडीत नाही मारली, मी तुझं गाल थोपटलाय प्रेमानी, असला तो प्रकार झालेला आहे सरळ शब्दात. याच्या हे नाहीये, हे
हे मला म्हणजे राहूच शकत नाही. पण जे राहू शकत, माइनकर साहेब हे तुमचं मत आहे, माझंही मत आहे की ज्या पद्धतीने हे सरकार बनवण्यात आलं आहे हे पूर्णतः असंवैधानिक आहे. पण शेवटी आपण आपण काही घटनापीठ नाही किंवा आपण सर्व नाही नाही एक मिनिट मला पुन्हा याच्या बाबतीत हेच सांगायचंय की हा मुद्दा लीगल आहे इलिगल आहे मला माहिती नाही. भारताच्या घटनेने दिलेल्या अधिकारात एक पत्रकार म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी बोलत राहिलेलो आहे, लिहित राहिलेलो आहे आणि ते मी करत राहणार. अगदी अगदी आज समजा काही कॉन्स्टिट्यूशन आपला सुप्रीम कोर्टाचा विचित्र निकाल जरी आला तरीही मी माझा मुद्दा सोडणार नाही. येस येस आपलं मी मी एक म्हणत होतो आता जयंत राणे मुद्दा सर्वोच्च न्यायालयाचा मांडला तर मुळातच शेवटी काय आहे की या देशातलं संविधान जे आहे ते या देशातल्या जनतेप्रती उत्तरदायी आहे. कारण भारताचे जे संविधान आहे ते वी द पीपल म्हणजे जनतेला समर्पित झालेलं आहे आणि जनतेने स्वतः प्रत समर्पित केलेलं आहे. तर मी बघा जे म्हणत होतो प्रियदर्शनी की केशवानंद भारती प्रकरण जे आहे 7-6 असा हा भारतातला सर्वात मोठं घटनापीठ या देशाच्या इतिहासात बनलं होतं. आणि त्याच्या समोरचा मूळ प्रश्न काय होता तो प्रश्न हा होता की या देशाच्या संसदेला भारताच्या संविधानामध्ये बदल करण्याचे अधिकार अमर्यादित आहेत की मर्यादित आहेत. तर तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की ते मर्यादित आहे. बेसिक स्ट्रक्चर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं त्याला धक्का लावणार नाही अशा प्रकारचं कोणते घटनात्मक बदल केला जाऊ शकेल. पण बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावणार असेल तर मात्र अशी कुठलीही घटनात्मक तरतूद घटनात्मक विधेयक भले एक मतानं जरी पारित झालं असेल तरी या देशाच्या संसदेला तो रद्द करण्या सॉरी सर्वोच्च न्यायालयाला रद्द करण्याचा अधिकार आहे. आज आज हा जो निकाल आहे आज आपला जो निकाल आहे हा एका अर्थानं भारतीय लोकशाहीचा कारण लोकशाही ही निवडणूक पद्धतीवर आधारित असलेली यंत्रणा आहे. लोकशाही म्हणजे राजकीय पक्ष आहेत, तिथं निवडून येणारे आमदार आणि खासदार आहेत, त्यांचं ते त्यांचा फुटण्याचा निर्णय घेण्याचा त्यांचं स्वातंत्र्य हा सुद्धा एक विषय आहे. त्यांना दुसरं सरकार स्थापण्याचं स्वातंत्र्य हा सुद्धा दुसरा मुद्दा आहे. या सगळ्याचा सर्वसमावेशक विचार करणारा एका अर्थानं भारताच्या राजकीय व्यवस्थेतला हा केशवानंद भारती खटला ठरणार आहे असा हा निकाल आहे. आणि आमची अपेक्षा आहे, विश्वास आहे की संविधान जे आहे ते संविधानाच्या रक्षणासाठी एकूणच ज्या पद्धतीने हे सरकार पाडण्यात आलं ते सरकार पाडण्याचं आणि ज्या पद्धतीने फोडापाडीचं जे राजकारण आहे त्याला चाप लावण्याचं आणि हा प्रकार चुकीचं ठरवण्याचा आणि संविधानाचं रक्षण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल अशी अपेक्षा जशी जयंतरावांची आहे तशी माझी पण आहे. एका बाजूला आपण बघतोय की आयाराम गयाराम हे रोखण्यासाठी ही प्रथाच रोखण्यासाठी पक्षरबंदी कायदा असेल हे सगळं लागू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे जयंत सर म्हणतात की कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा कायदे आहेत ते आहेत पण त्या बरोबरीनं आपण बघतोय की राजकारणामध्ये याचा सोयीचा अर्थ लावला जातो. हा निकाल येईल तासाभरात आपल्याला या सगळ्या गोष्टीही कळतील. पण हे जरी सगळं सत्य असलं तरी आजचा येणारा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढचं भवितव्य ठरण्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो का? हो तर तो कसा? जयंत सर मगाशी जसं सांगितलं तसं अजित पवारांनी जे ज्या मुख्यमंत्री पदाने 2004 पासून त्यांना हुलकावणी दिलेली आहे, काकांनी त्यांना दिलेलं नव्हतं, काकांनी त्यांच्यावर त्यांच्याच शब्दात 2004 साली अन्याय केलेला होता आणि विलासरावांना केलेलं होतं, तर 2004 जवळपास 20 वर्षांनी दादांचं भाग्य उजळेल असं आपण समजायला हरकत नाही. मी मगाशी पण बोललेलो आहे याचं कारण हा जो 125 जो आकडा होतो 40 जण रद्द 40 जणांचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर याचं कारण या उरलेल्या मला जे काही शिवसेनेची माहिती आहे शिवसेना या 40 जणांच्या पैकी कोणालाही सध्या तरी वापस घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. याचं कारण त्यांना उलट ते सगळे 40 जागा रिकाम्या होत त्यांना पथ्यावर पडणार आहे. याचं कारण 16 जण जातील उरलेले 24 जणांशी कदाचित ते डील करू शकतात ही पण एक शक्यता नाकारता येत नाही पण ते आपण सोडून देऊया. मुळात हे 40 जण होतात ते 16 जण होतात. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह स्ट्रेंथ जर तिथे 24 लोकांना सेनेनी परत घेतलं तर तुम्हाला सांगतो कदाचित जसं मी सांगितलं पहिल्यांदा ठाकरे आणि पवार हे परिवार आपल्यावर राज्य करत होते आता पवार आणि ठाकरे राज्य करतील. अजित पवार मुख्यमंत्री असतील तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील जर ते 24 जण शिवसेनेत वापस घेतल्या गेले तर.
पुन्हा हा शब्द आहे आणि ते नक्की होईल का याच्याबद्दल कॉन्स्टिट्युशनली किंवा इतरही दृष्टीने की उद्धव ठाकरे स्वतः एकाच वेळेस 40 जण मला नको तुम्ही आता जा आणि त्या 40 जणांचं सदस्यत्व रद्द करतील तर हा एक टेक्निकल प्रश्न आहे. ह्या सर्वस्वी पक्षाच्या हातात आहे आणि तो पक्षाच्या वतीने आपण पक्षाला पक्षावर आपण कॉमेंट करू शकतो पण आपण त्यांना सल्ले देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे हा हा 24 जणांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री बनतील की नाही हे अवलंबून राहील. आपण असं धरूया की 40 जणांचं सदस्यत्व गेलेलं आहे ज्याची शक्यता मला दाट वाटते. तसं जर का झालं तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री थोडेसे काँग्रेसला दिवस चांगले येऊ शकतात. पण अजित पवार यांची थोडेसे काँग्रेसला दिवस महाराष्ट्रात चांगले येऊ शकतात. कर्नाटकात चांगले दिवस आहेतच येतातच आहे असं आपल्याला आपल्या सगळ्यांचे अनालिसिस कदाचित आणि ते सुद्धा एका वाक्यावरती अवलंबून आहे. जसं हे सगळं आपण जे काही बोलतो सुप्रीम कोर्टाचा एकमेव निर्णय सगळं 16 जण त्याच्यावर 16 जणांच्या नंतरचा दुसरा निर्णय उद्धव ठाकरे त्या 24 जणांना पक्षात घेणार की त्यांनाही सोड त्यांनाही निलंबित करणार त्यांनाही निलंबन करा म्हणून उपाध्यक्षांकडे अध्यक्षांकडे नोटीस पाठवणार. कारण आता जर हे हा जर का निर्णय झाला तर राहुल नार्वेकर अध्यक्ष असेल नवीन पेज तयार होईल की मग एक्झॅक्टली म्हणून म्हणजे इफेक्टिव्ह स्ट्रेंथ ऑफ द असेंब्ली ही किती असेल. मी जयंतरावांना माझा मला एक प्रश्न विचारायचा आपण परवानगी देत असाल तर. जयंतराव मी मागच्या महिन्यात दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारण्याची संधी मिळाली. तर त्यांचा असा तर्क होता की साधारणतः सर्वोच्च न्यायालय कधीही अध्यक्षांच्या कामकाजात ढवळाढवळ करत नाही तर त्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवायचं की नाही याचा विषय ते अध्यक्ष म्हणून माझ्याकडेच पाठवतील विधानसभेच्या अध्यक्षाला निर्णय घ्यायला सांगतील आणि मग माझ्या निर्णयाविरुद्ध जर नाराजी असेल तर मग आमच्याकडे या सर्वोच्च न्यायालयाकडे या असं ठाकरे गटाला सांगितलं जाईल. या शक्यतेबद्दल आपल्याला काय वाटतं? मला अगदी साधं मत आहे ठीक आहे मला हे तुमचं म्हणणं एका मिनिटात मान्य आहे. कारण असं आहे मला हे जेव्हा विषय सुरू झाला तेव्हा एका याच लेव्हलच्या ज्यांनी या पदावर काम केलं अशा माणसांनी मला सांगितलं हे बघा त्या चेअरवर मी बसल्यानंतर किंवा मी काय स्पीकर पॅनेलवरचा कोणी बसल्यानंतर आमच्या पॉवर्स या ऑन पार विथ हायकोर्ट असतात. मग माझं म्हणणं असं आहे त्याच व्यक्तीने पुढे सांगितलं वाक्य मग नरहरी झिरवा यांनी दिलेला निर्णय योग्य की वरतून आणून बसवलेल्या राहुल नार्वेकरांचा निर्णय पहिल्यांदा आपण स्वीकारायचा. म्हणून मी जे एक वाक्य अगदी पहिल्यापासून या डिस्कशनमध्ये वापरतोय की कायद्याच्या चिंध्या करायच्या आणि आपल्याला हवा तो अर्थ काढायचा. आता राहुल नार्वेकरांना आठवतं की अध्यक्ष जो निर्णय घेईल तो मग माझं म्हणणं असं नरहरी झिरवाळने घेतलेल्या निर्णयाचं काय. मग तुम्ही सांगाल की अहो त्यांच्या विरुद्ध आम्ही अविश्वासाचा ठराव दिला. एक मिनिट आता मी पुन्हा येतो प्रश्न हा आहे पक्ष महत्वाचा की लेजिस्लेचर पार्टी महत्वाची आणि हा फार महत्वाचा निर्णय आहे. याचं कारण पक्ष या निर्णयावर खुद्द इंदिरा गांधींना सुद्धा 1969 ला पक्षातनं काढून टाकण्यात आलं होतं त्यांचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं पुढे त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला ती गोष्ट वेगळी. पण पक्ष आणि लेजिस्लेचर पार्टी या क्लॅश मध्ये नेहमी पक्ष महत्वाचा मानला पाहिजे कारण पक्षाच्या भरवशावर तुम्ही मोठे आलात. मग पक्षाने 16 जणांना काढणं महत्वाचं की या 16 जणातल्या काही लोकांनी किंवा त्या उरलेल्या 24 मधल्या काही लोकांनी दिलेली नोटीस महत्वाची स्पीकरला आपल्याला हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. प्रमोद जरा बोला मला एक कॉल येतोय. हा नाही मला हे म्हणायचं होतं की विरोधी पक्ष आपण जो नोटीसचा विषय काढला त्याबद्दल असं आहे की उपाध्यक्ष बोधा आपला फोनचा आवाज येस प्रमोद सर तुम्ही बोला आवाज येतोय तुमचा. हा तर उपाध्यक्ष असलेले तत्कालीन नरहरी झिरवाळ हे आपल्याला अपात्रतेची नोटीस देणार आहे हे लक्षात आल्यानंतर अनव्हेरिफाईड ईमेल वरनं त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती की खरोखर त्या अधिकृत सदस्यांची नोटीस आहे की नाही इथून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. आपल्याला जर तो कालखंड आठवत असेल गेल्या वर्षीचा त्याचा अजून निकाल झालेला नाही की ते व्हेरिफाईड होते का आणि
तो टायमिंग की यांनी पाठवलेली नोटीस आणि त्यांनी पाठवलेला ईमेल की म्हणजे यांच्या नोटीसीनंतर अविश्वास ठराव आला की त्याच्या पूर्वी आला आणि आला तर त्या व्हेरीफाईड मेलवरनं आला का त्या अशा ईमेलवरनं आलेल्या नोटीसीला महत्व द्यायचं का जी व्हेरीफाईडच नाही आहे की प्रत्यक्ष हाताने सही करून पत्रावर आलेल्या नोटीसीला महत्व द्यायचा असे अनेक मुद्दे आहे जे विधानसभा उपाध्यक्षाच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाला आपल्या निकालातून स्पष्ट करायचे आहे. प्रियदर्शनी अगदी खरं तर याच्यामध्ये खूप गुंतागुंत आहे, पेचा पेच तयार होतोय. बऱ्याचदा आपण बघतोय की फिरून जो आहे तो प्रश्न पुन्हा अध्यक्ष कोण याच्या याच्यावर, म्हणजे अध्यक्ष कोणाला मानायचं, म्हणजे आज काहीही निकाल आला तरी याचा निकाल जो लागणार आहे तो अध्यक्ष पदावर जो आयदर नरहर शिरवळकर असेल किंवा नार्वेकर असेल. एका बाजूला आपण बघतोय की नार्वेकर स्वतः सांगतात की नाही तो जो आहे तो बॉल जो आहे तो आमच्याच कोर्टात येणार आहे, म्हणजे थोडक्यात माझ्याकडेच येणार आहे. आणि झिरवळ असं म्हणतात की बरोबर आहे बॉल अध्यक्षांकडेच येणार आहे पण तो त्यावेळेसच्या अध्यक्षांकडे येणार आहे. त्यामुळे मेन पेज किंवा मेन मुद्दा जो आहे तो हाच आहे, पण या मुद्द्याचा निकाल कसा लागणार आहे जयंत सर? नाही मला मी पुन्हा सांगू, हा एका मिनिटात पहिले मुर्गी या पहिले अंडा वाला सीन आहे हा. नाही 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 असं काही नाही आहे, एका मिनिटाचा निर्णय आहे. नरहरी झिरवळांनी सांगितलं यांना नोटीस दिलेली, हा हा प्रश्न म्हणजे एक कसं आहे माहितीये का, मराठीमध्ये एक एक ती फ्रेज आहे बघा, अगा जो विषयची नाही किंवा अगा जे घडलेची नाही, हा सगळा एक खेळ जो उभा आहे ना, जे घडलंच नाही त्याच्यावर एक मनोरा उभा आहे, हा एका मिनिटाचा विषय आहे माझ्याकरता. की या 16 जणांना डेप्युटी स्पीकरनी सांगितलेलं आहे की तुमचं तुम्हाला नोटीस दिलेली आहे, प्रश्न उद्भवतच नाहीये तिथे त्यांच्याबद्दल, तिथे त्यांचं तो प्रश्न उद्भवत नाहीये. दोन मिनिटं थोडस थांबवत आहे जयंत सर. आपले प्रतिनिधी जे आहेत ते भरत मोहळकर जॉईन झालेले आहेत. भरत, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येस येस मॅडम, आवाज येतोय. आपण अगदी बघतोय की आता हे सत्यानाट्याचा जो रिझल्ट आहे तो साधारण काही तासांमध्ये आपल्याकडे येणारच आहे. एक तासामध्ये या सत्ता संघर्षाच्या निकालाचं वाचन होण्यासाठी सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा नाथ कोण असा सवाल आता सगळीकडे उपस्थित केला जातो. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, की या पलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांची सुद्धा नावं चर्चेत आहेत. मात्र त्याचा निकाल हा राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार आहे, त्याबरोबरच एकंदरीत संपूर्ण देशाच्या राजकारणातील महिलांचा दगड ठरणार आहे आणि त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, महाराष्ट्रातील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जर आपण पाहिलं तर या निकालामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा जर विचार केला तर आजचा निकाल कोणत्या मुद्द्यांवर असणार आहे, कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे जर पाहिलं तर त्यामध्ये पहिल्यांदा शेड्यूल 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात अत्यंत महत्वाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. जर 16 आमदार अपात्र झाले तर राज्याचं सरकार कोसळू शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून आणि घटना तज्ञांकडून व्यक्त केली जाते. दुसरा मुद्दा असा की नवाब रबिया केसमध्ये ज्या पद्धतीने उपाध्यक्षांनी निर्णय घेतला होता, उपाध्यक्षांच्या निर्णयानंतर तो उपाध्यक्षांचा निर्णय अवैध ठरवला होता आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती ती अवैध ठरवण्यात आली होती, त्यामुळे त्याच पद्धतीने जर हा निकाल आला तर नवाब रबिया केसचा संदर्भ आजच्या निकालामध्ये अत्यंत महत्वाचा असणार आहे. तिसरा मुद्दा, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ज्या पद्धतीने हा निकाल दिलेला निर्णय दिलेला आहे त्यामुळे नरहरी झिरवळ यांचा निर्णय पात्र ठरणार की हे प्रकरण आता 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असा सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय अनेकांकडून. हे सगळे मुद्दे अनेक राजकीय विश्लेषक आणि घटना तज्ञांशी चर्चा केल्यानंतर हे मुद्दे समोर आलेले आहेत. भरत तुम्ही जॉईनच राहा. जयंत सर मी तुमच्याकडे येते पुन्हा. इथे आपल्या एका प्रेक्षकांनी कमेंट केलेली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की काहीही होत नाही, नवीन अध्यक्षांकडे निकाल येणार आहे आणि काहीही करणार नाही. म्हणजे आपण बघतोय की कायदेकर्मी आहेत, सुप्रीम कोर्टांचा निकाल देईलच पण
सोशल मीडियात नाही बरेच जण आपापली जजमेंट जे आहे ते देताना दिसत आहे. असं घडणार नाहीये असं म्हटलं जात आहे ज्याच्यावर आपण आधी चर्चा करत होतो. ज्यांचा तुम्ही काय नाही त्या प्रत्येकाची वैचारिकता असते. जसं आता जर की जर आपण सोशल मीडिया उघडलं किंवा आता आपण प्रत्येकाची वैचारिकता असेल तर अगदी काल रात्रीपासून हे सुरू झालेलं आहे. आता कुठेतरी मी असं एक विचित्र कॉमेंट पाहिली तर दुर्दैवाने असं म्हणाय की पत्रकारांनी केलेली आहे विशिष्ट विचारांच्या. संजय राऊत म्हणाले होते की उद्या टीव्ही आपण टीव्ही वर पहा की लोकशाही जिवंत राहील की नाही. आणि या महाशयांनी कॉमेंट केली की हो मी आता टीव्ही लावून बघीन आणि लोकशाही जिवंत आहे की नाही बघीन. तर हे म्हणजे प्रत्येकाचे स्वतःची आयडिया वरती स्वतःचे विचार असतात ते ठेवायचे. त्यांना अधिकार आहे. कोणाचेही विचार वाईट आहेत कोणाचेही विचार चांगले आहेत हे मी म्हणणारा नाही. उजवे असू दे डावे असू दे तुमचे तुम्हाला विचार कायद्याचं पालन करा. आणि कायदा कुठे चुकलं कायद्याचं पालन झालेलं नसेल तर तेवढं दाखवून देण्याचा अधिकार हा पत्रकार म्हणून जो काही आहे या अधिकारात मी बोलतो. याच्या पलीकडे कारण मी काही त्यांच्या पोझिशनला जाऊन तुम्ही कसं वागावं सांगायचं कारण मी तसं नाहीये. मी आमदार खासदार नाहीये. मी ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला मी बोलतो किंवा ठीक आहे कायदा असं सांगत आहे 2/3 मग तुम्हाला कायद्याचं पालन करायचं तर करून दाखवा. मी वारंवार अक्षरशः कायदा तज्ञांशी बोललो की 2/3 एका वेळी की 2/3 तुकड्या तुकड्यांच्या मध्ये तर मला असं उत्तर मिळालं 2/3 एका वेळी. आता एका वेळी नव्हते प्रश्न असणार आहे म्हणजे आमदार जरी अपात्र ठरले तरी शिस्तभंग कधीपासून लागू होणार हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. इफेक्टिव्ह स्ट्रेंथ किती असेल त्याच्यावर अवलंबून आहे. बोल प्रमोद. नाही प्रियदर्शनी मला प्रश्न कळला नाही आपल्याला काय विचारायचं आहे. आमदार जे आहे ते अपात्र ठरतील कदाचित असा जरी निर्णय आला तरी त्यांच्यावरची शिस्तभंगाची कारवाईचा कालावधी जो असणार आहे तो केव्हापासून असणार आहे याच्या याच्यावर डिबेट होऊ शकते का की पुन्हा तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि कोर्ट पे कोर्ट असा सीन होऊ शकतो. नाही मला असं वाटतं की एकदा आमदार अपात्र ठरले की ते त्या क्षणीच अपात्र ठरतात आणि त्यानंतर त्या अपात्रतेला आव्हान देण्याचा अधिकार त्यांना आहे. ते न्यायालयात जाऊ शकतात उच्च न्यायालयात जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. जर कुठल्याही एका न्यायालयाने त्याला स्थगिती दिली नाही तर ते त्या क्षणी आमदार राहतात. प्रियदर्शिनी या अपात्रतेचा जो नियम आहे कायदा आहे त्याच्यात एक गोटी गमतीदार बाब अशी आहे की भारताच्या म्हणजे अदरवाईज केसमध्ये भारताच्या संविधानानुसार तुम्ही आमदार नसले तरी मंत्री होऊ शकता. 6 महिन्यात तुम्ही आमदार किंवा खासदार होणं ही बंधनकारक राज्य आणि केंद्रामध्ये मंत्री होऊ शकता. पण या अपात्रतेच्या नियमांतर्गत जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला त्या क्षणीच तुम्हाला मंत्रीपद सोडावं लागतं आणि तुम्ही पुन्हा आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून निवडून येईपर्यंत तुम्ही मंत्री होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे 16 आमदार एकदा अपात्र ठरतील तर ते पुन्हा निवडून येईपर्यंत किंवा जसं माईनकर साहेब म्हणाले तसे 40 जर असतील तर हे पुन्हा निवडून येईपर्यंत यांच्यातला कुणीही माणूस आमदार मंत्री होऊ शकत नाही. तर त्यामुळे ही एक मोठी गोष्ट असणार आहे. त्यामुळे पुन्हा निवडून येईपर्यंत म्हणजे साधारणतः 3-4 महिने जर आपण निवडणुकीचे पकडले तर यांच्यापैकी एकही व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे भलेही भाजपसोबत जातो म्हणाले की बा आम्ही आमच्या गटाचा भाजपला पाठिंबा आहे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आता मला मुख्यमंत्री करा तरी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आत्ताच्या विद्यमान मंत्र्यांना कुणालाही मंत्रीपदाची शपथ देता येणार नाही. कारण भारताच्या संविधानानुसार तुम्ही जर अपात्र ठरवल्या गेलात आमदार म्हणून तर पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्याशिवाय तुम्ही मंत्री होऊ शकत नाही. तर हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो माईनकरांनी सांगितला इफेक्टिव्ह स्ट्रेंथचा जे कोणी आमदार पात्र आमदार या विधानसभेत उरतील त्याच्या निम्मेपेक्षा एक जास्त हा साधारणतः फॉर्म्युला आहे. त्यामुळे आता 16 अपात्र आमदार ठरले असतील तर त्याच्या उरलेल्या 200 जे काही असतील 76-72 मधल्या त्याच्यामधून त्याच्या निम्मेच्या +1 किंवा 40 ठरले तर मग 125 अशा पद्धतीचं ते इफेक्टिव्ह स्ट्रेंथ असेल. आणि त्या स्ट्रेंथनुसार ज्यांचं सरकार बनवू शकतं त्या लोकांना सरकार बनवण्याची संधी ऍक्च्युली द्यायला पाहिजे. पण केंद्र सरकार राज्यपाल याच्यात पुन्हा काही बदमाशी करतात का राष्ट्रपती राजवट लावतील का असे अनेक प्रश्न आहेत जे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतील. आपले प्रेक्षक आहेत संदीप ते असं म्हणतात की कोर्ट चांगलाच निर्णय घेईल परत भारतात अशी पक्षफूट जी आहे ती झाली तर त्याला चाप बसेल. आता पक्षफुटीचं हे जे काही आपण म्हणू शकतो की इतिहास आहे भारताचा महाराष्ट्राचा तर याच्यामध्ये खरंच ह्या पक्षांतराच्या विषयाला
चाप बसू शकतो का? कोणाला विचारलंय मला? अगदी दोघांनाही. मी मधु लिमयांचं कोट करतो. मधु लिमयांनी एक फार सुंदर, मी माझ्या लिखातही ते लिहिलेलं आहे आणि आज मला माहिती आहे, आज मी ते सर्व चॅनेलवर वाक्य वापरणार आहे. मधु लिमयांचं जेव्हा अँटी डिफेक्शन लॉ हा राजीव गांधींनी 1985 इंट्रोड्यूस केला, त्यांनी एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखात त्यांनी सांगितलं की मला अँटी डिफेक्शन लॉ सुद्धा नाही, मला असं पाहिजे की जर तुम्ही कोणाला तुम्हा पक्षांतर करणार असाल, पक्षांतर तुम्ही जे करता तो मगाशी जो शब्द तू काढलास मंत्रीपद, नॅचरली कोणीही माणूस जो कोणी आपली आपण नोकरी सोडून दुसरीकडे जातो चांगले पैसे मिळतात म्हणून किंवा इथे त्रास आहे म्हणून, या दोनपैकी एका कारणास्तव आपण जात असतो. सरळ शब्दात जिथे सध्याच्या नोकरीत त्रास आहे म्हणून किंवा बाहेर जास्त पैसे आणि नोकरी सोडणे याच्यात नाही 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 माझ्या दृष्टीने ती सुद्धा माझ्या दृष्टीने ते मी सांग माझी काही मतं फार टोकाची असतात. इथे सुद्धा तुम्ही पक्षांतर सुद्धा जे काही करता, तुम्ही इथे आमदार असता, बाहेर जाऊन तुम्हाला मंत्रीपद मिळतं, तुम्हाला रेड लाईट कार मिळतं, तुम्हाला काही लाखो करोडो रुपयांचं डील करण्याची संधी मिळते, तुमचं एक प्रकारे राजकीय प्रमोशन झालं असतं म्हणूनच तुम्ही जाता ना, तुमचे फायदे असतात म्हणूनच तुम्ही जातात. याबद्दल मधु लिमयांनी असं सांगितलं की जर तुम्ही पक्षांतर करत असाल तर त्याच्यानंतर तुम्ही किमान 5 वर्ष कोणतंही लाभाचं पद घेणार नाही, तुम्ही निवडणूक लढणार नाही, म्हणजे तुमची खरोखर वैचारिक तुमचा बदल झालेला आहे. म्हणजे जो काही वारंवार दावा केला जातो हे बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना नाही, हा जो तुमचा वैचारिक बदल आहे तो तुम्ही 5 वर्ष सत्तेपासून दूर राहा ना. पण हे मला केवळ भाजपला सांगायचं नाहीये, अ याला जबाबदार काँग्रेसही आहे. राणेंच्या पासून किती राजीनामे घेत यांनी सुद्धा काय केलेलं आहे आम्हाला माहिती आहे. काँग्रेसनी पण हेच केलेलं आहे. अँटी डिफेक्शन लॉच्या अक्षरशः चिंध्या ज्या राजीव गांधींनी आणला त्यांच्यापासून आतापर्यंत झालेलं आहे. त्याच्यामुळे मला मधु लिमयांचं ते वाक्य महत्वाचं वाटतं की जर तुम्ही पक्षांतर करता, जर कसं आहे की आपली एक आयडियोलॉजी आहे, मला अचानक, मी आता हिंदुत्ववादी नाही पण मला अचानक हिंदुत्ववादी पटायला लागत असेल तर नॅचरली मला काहीतरी काय ज्याला म्हणता येईल ना अल्युरमेंट्स, म्हणजे मला काहीतरी प्रलोभन मिळालेली आहेत म्हणूनच ना, जर का मी एक राजकारणी असेल तर. तर याच्याकरता मी कुठल्याही पदावर पुढचे एक टर्म बसणार नाही, कारण मला मला काँग्रेसची आयडियोलॉजी पटत नाहीये. हे होतंय का? मला असं वाटतं, म्हणजे मी एक्स्ट्रीम कॉन्स्टिट्युशनली जातोय, मला माहितीये की काँग्रेस सुद्धा याला तयार होणार नाही, भाजप तर बिलकुलच नाही, पण माझं म्हणणं असं आहे मधु लिमयांनी जे सांगितलेलं 1985 त्या पद्धतीने हे अँटी डिफेक्शन लॉ हँडल केलं जावं. अगदी. आपले प्रेक्षक आहेत माटे म्हणून, ते असं म्हणतात की सामान्य माणूस म्हणून आम्हाला असंच वाटतंय की आज असा चाप बसला पाहिजे. राजकीय पक्षांना तर आपली लोकशाही जीवंत राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जवळपास जे एक प्रकारे मी आता बोललो की तुम्ही जर का तुमचे वैचारिक मत परिवर्तन झालेलं आहे ना, मग तुम्ही सत्तेवर राहू नका काही काळ. तुम्ही तिथे जाऊन जर का ल्युक्रेटिव्ह, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेत ना इथे आले, मुख्यमंत्रीपद मिळालं ना त्यांना, हे असं कसं होऊ शकतं? आणि याच्यामध्ये मी अलायन्सला मानत नाही. सेना बीजेपी अलायन्स हे अलायन्स राहिलंच पाहिजे. कॉन्स्टिट्युशनली इट इज नॉट एसेन्शियल. अलायन्सला तसं लिगल स्टँडिंग नाही हे आपसातलं अंडरस्टँडिंग असतं. त्याच्यामुळे सेना बीजेपी अलायन्स हे तुटू शकवू शकतं, परंतु किंवा महाविकास आघाडी तुटू शकते कारण त्यालाही अधिकार नाही. पण पक्षातनं माणसं फुटणं हे आयडियोलॉजिकल होतं आणि त्याच्याकरता मधु लिमयांनी जे काही सांगितलं आहे, जे तुम्हाला गुगलवर मिळू शकतं, माझ्या लेखातही आहे, जे तुम्हाला की तुम्ही काही वर्ष 5 वर्ष तुम्ही पुन्हा कुठलंही पद स्वीकारू नका आणि त्याला फार महत्व आहे. आणि मला असं वाटतं काँग्रेसलाही हा नैतिक अधिकार नाही हे सांगण्याचा, कारण काँग्रेसनी सुद्धा सेनेत सर्वांचे राजीनामे घेतलेले आहेत. अगदीच. आपण बघतो की हिस्ट्री जी आहे ती वेगवेगळ्या अँगलनी का होईना पण रिपीट झाल्याची आपल्याला दिसून येत आहे. पक्षांतर बंदी किंवा पक्षामधले लोक
याच्याबद्दल ते इकडनं तिकडनं जाणार नाहीत, आयाराम गायाराम होणार नाहीत असं म्हटलं जातंय. पण असं जरी असलं तरीही आपण बघतोय की सोशल मीडियावर जी लोक वाच्यता करतायत किंवा आशा व्यक्त करतायत ती असं म्हणतायत की अरे ह्या सगळ्या घटनांना आपण परत परत होणार नाही यासाठी चाप बसेल अशी एक आशा जी आहे ते खर तर व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे. आपण बघतोय की आता सुप्रीम कोर्टाचं कामकाज जे आहे ते थोड्या वेळातच सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे आणि आपण सगळे बघूच की या सगळ्या निकालाचा नक्की काय पद्धतीनं निकाल येईल आणि त्याचे पडसाद कसे पडतील. पण हे सगळं घडताना आपण बघतोय की सामान्य जनता जी आहे, जे आम्ही सुरुवातीलाही म्हटलंय की सामान्य जनतेचे प्रश्न असतील किंवा मुळात कुणालाही कुठल्याही पक्षाचं काय म्हणता येईल सत्तेत आला कुठलाही पक्ष, मग तो एनसीपीचा असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, कुठलाही पक्ष जरी सत्तेत आला तरी सामान्य लोकांना हे त्यांचे प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्वाचे वाटतायत. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की माध्यमांमध्येही ठराविक प्रश्नांवर चर्चा केली जाते आणि त्याच्यामध्ये मुख्यतः केवळ राजकीय प्रश्नांना फार मोठी काय म्हणता येईल की चर्चेचा वाव दिला जातोय. पण सामान्य लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र खूप गफलत होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे आज जो कोर्टाचा निकाल येईल त्यास आपण गृहित धरूया की आजच्या या निकालानंतर एकंदरीतच सामान्य माणसांच्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडली जाईल असं आपण गृहित धरूया. जे 16 आमदार आहेत त्या 16 आमदारांवर टांगती तलवार आहेत. हे आमदार कुठले आहेत तर एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपमान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किनीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे आणि या बरोबरीनं चिमणराव पाटील आणि रमेश बोरनाळे या सर्व आमदारांवर टांगती तलवार जी आहे ती आपल्याला दिसून येते. पण आता एकंदरीतच सुप्रीम कोर्टाचं कामकाज जे आहे ते सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे.